सो हे गाइज, वेलकम टू न्यू ब्लॉग मिस्टर एंड मिसेस निकम। आजच्या न्यू ब्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। आय होप तुम्ही सगळे मजेत असाल। आणि गाइज, आज आम्ही ब्लॉग बनवतो कारण यस 31st आहे। फर्स्टचा ब्लॉग बनवत आहे कारण की आज आपण थोडीशी छोटीशी पार्टी करणार आहोत आणि हो थोडंसं एन्जॉय वगैरे करूया। आणि मेन म्हणजे काय की मी असं का बसले, कारण मी काम करतो। तू काम चालू होते सर, तर मग आपण आता 10 वाजता काम संपतं। आणि तुम्हाला तुम्ही सगळे खूप जण म्हणता मला की तुम्ही डेली ब्लॉग बनवत जावा, डेली व्हिडिओ बनवत जावा। तर आमचं तेच प्रॉब्लेम आहे की आम्हाला त्या बिझी शेड्यूल म्हणून आम्हाला ते व्हिडिओ बनवता येत नाही। तुमच्यापर्यंत रोज असे ब्लॉग आमचे येत नाही, त्याचं कारण हेच आहे। आम्ही तरी पण प्रयत्न खूप करतो की तुमच्यापर्यंत आमचे नवीन नवीन ब्लॉग्स अपलोड व्हावे। आणि आज तर 31st आहे आणि आज छोटी पार्टी म्हणजे आपलं रेगुलर सारखंच आहे। पण आणि उद्या 1 तारीख आहे म्हणलं मम्मीचं आणि आमच्या आजीचं वाढदिवस आहे। हो, तर त्याचं पण आजच आपण सेलिब्रेशन करणार आहे रात्री। आणि किट्टूची मम्मी आणि किट्टूचे पप्पा पण येणार आहेत आणि माझे आजोबा पण आले, ते पण गावावरून आजोबा पण आलेत। तर छोटी आपण पार्टी ठेवली, तर ती आले तुम्हाला सगळ्यांना दाखवेनच मी। आणि आता मम्मीने आता बिर्याणी तयार करायला चालू केली आहे। मी तुम्हाला बिर्याणी पण दाखवतो, मम्मीची जरा वेगळी शैली आहे बनवायची, ते पण दाखवतो, तुम्ही बघा आणि ब्लॉग एन्जॉय करा। सो आता किट्टू काम करत बसेल, तिला म्हणजे असं होतं की ज्या वेळेस काहीतरी असेल ना की तिचं काम नाईट शिफ्ट चालू असते, असं होतं। बघू चल, तुम्हाला दाखवतो आता किचनमध्ये जाऊ। किचनमध्ये दाखवतो किट्टू आता काम करत बसेल। काय किट्टू, माझं गोडी गोडी आहे ना, लई हे असेल। सो चला जाऊ आम्ही। हो सो गाईज, तर मम्मीने इकडे चिकन शिजायला टाकले आणि या साईडला पण चिकन टाकले। मम्मीने इकडे बिर्याणीसाठी ठेवले आणि यासाठी रस्त्यासाठी ठेवले आणि इकडे राईस केले। अजून बिर्याणी बनवायची, मी दाखवीन पुढे तुम्हाला सगळं। सो गाईज, तर आता मम्मी बघा इकडे चालू आहे काम मम्मीचं, कोमलचं काम चालू आहे म्हणून मम्मीच काम करते आता घरी। तर मम्मी काय, मम्मी सॅलड करून घेते का, कोशिंबीर बनवते का? कोशिंबीर बनवते। अच्छा ठीक आहे, चालते। सो गाईज, आता आपण मम्मी बिर्याणी रेडी करते, चिकन वगैरे मस्त आमची मम्मी। मम्मी आता थर लावते चिकनचा। चिकन लय मस्त आणले ग मम्मी, हा 8 जी पीस आणले मम्मीची। जरा पद्धत वेगळी आहे गाईज, तुमच्या घरी कोणी कसं करतं माहीत नाही। मम्मी जरा वेगळं बनवते थोडं तिच्या पद्धतीने, जसं तिला जमतं तसं आहे ना मम्मी, पण क्वालिटी बनते भाई गाईज। मम्मी मस्त क्वालिटी वाली बिर्याणी बनवते पण। बिर्याणी बनवायला मीच मदत करणार होतो, पण म्हटलं मी जिमला गेलेलो म्हणून। जिमला पण गेला होता आणि आम्हाला आता जायचं आपण केक आणायला। मला पण माहित नव्हतं आजीचा बर्थडे, आम्ही तिच्या आता एखादा ओळखला, तर मग त्याच्यामध्ये दिसलं की आज उद्या बर्थडे आहे तिचा, आज आपण 12 वाजता सेलिब्रेट करणार आहे। तर म्हणलं चला 31st निमित्त बर्थडे पण करूया आपण त्याच्यामध्ये। तर मग मम्मीचा पण बर्थडे आज आहेच। आज मम्मीला नव्हती बिर्याणी बनवून द्यायची, मी बनवणार होतो मम्मीचा बर्थडे म्हणून, पण मी जिमला गेलो। आज आता किती वाज बनवता येत नाही आणि बिर्याणी बनवत चाललंय दादू, यायला पात्याला चाटून खायचं होतं माहिती, कळटून खायचं लक्षात ठेवा। जातो आम्ही बाहेर जरी गेलो ना की कवरून चिकन वगैरे असं बनवत आम्ही सगळे, नाही मित्र वगैरे। मला बिर्याणी येते नाही येत, काही तू कल्ले
अजूनपर्यंत काही खाल्ले नाही, कौल चिकन खाल्ले पण काहीच नाही या जातचं नाही का. सो आम्ही तो ब्लॉक मग घेणार काही वाद पण खाल्लेस तू. किती वाद खाल्ले मी त्या दिवशीचे मासे पण खाल्ले परवा दिवशी. मग विचार मग मी कोणी बनवले, मी बनवले बस बांगडा कोणी बनवले मी बनवले. विचार मम्मीला क्वालिटी झालं झालं नेक्स्ट टाइम चला नाही मम्मी अजून म्हणून मी तर लागेपर्यंत माणूस भूक लागली आता जेवढं कडक जीवन बघून. आपण जायचं होतो म्हणून जायचं मी आता बाकी तुम्हाला सगळं दाखवतो. आता आम्हाला जायचं जरा केक आणा जायचं आणि जरा एक काम जरा जायचं मला तर तिकडे जायचं मला. आम्ही आता जातो आलो तुम्हाला मम्मी म्हणून दाखवतो. सो गाईस आपण केक आणा झालो आता. ब्लॅक फॉरेस्ट गाईस बघा मम्मीने बनवून रेडी झाली बिर्याणी आता. आणि आता वाढलंय सगळ्यांना, केक पण आणलाय. सो गाईस तर बघा इकडे यांची पार्टी चालू आहे. दिस इज आईचा केक अँड दिस इज मम्मीचा केक. म्हणजे आजीचा मम्मीचा बर्थडे आणि आईचा केक. आजीचा आम्ही पहिल्यांदा केक कापतोय. ती गावाला असते म्हणून आम्ही इकडे काही केक कापत नाही. एकदा तिचा कापला होता केक, तिच्या कुणी कापलं होत हा कुणी कापलं होत नाही कुणी कापलं होतं कुणी कापलं होतं. अच्छा म्हणजे कोण लागतो नातून कापलं होतं केक. आता 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 आम्ही दोघं नातून केक कापणार आहे आणि इकडे सुने नाचून आणि अख्ख्या गावाला वर्षभर बोलून दाखवणार माझ्या नातवानी केक कापला माझ्या नातवानी केक कापला आणि मम्मीचा पण बर्थडे आमच्या. चलो नाही आईचं नावर चालत असत. फोटो काढ Happy birthday to you, me aayi. Happy birthday to you. तुम्ही काय ठरवून दिली होती का जन्मदिन? अरे तिकडे वारकर वारकर अजून एक पापा काम अजून एक सासू सुना प्रेम ऑर्डर कापलं नाही का देव अरे तिकड खावा खावा तुम्ही तिकडं खायच होती तिकडं
गाईचं बघा ते केक कापून झाले लगेच पटकीने खायला सगळे. कुठं पळतो रे पळतो कुठं कुठं पळतो तू? छोटे बाईस इकडे इकडे उंचा येत ना ती मागे आहे आणि गुटके पुढे बोलले कपड्याचा कपडे नसतील तुला आणि आज आठवत केक कटिंग करती कधी पण केक आणलं की मीच कटिंग किट्टूच कटिंग करती सगळं नाही मी सगळं देते किट्टूलाच पीस भेटला नाही पीस भेटला नाही किट्टूला सुनल पीस भेटला नाही काय करायचं त्याच्यावर आता हॅपी न्यू इयर करायला हॅपी न्यू इयर बारा वाजले हॅपी न्यू इयर घे मेन डॉन राहिला आपला इथे बघा हॅपी न्यू इयर पळून चाललं आमचं बघा मम्मी पाया पडली आमची उभू माझा पहिल्या हॅपी न्यू इयर सगळ्यांना हॅपी हॅपी न्यू इयर नवीन वर्ष चालू होणार आहे. दादू चाललाय घरी भटकोर माणूस चाललेला आहे सो गाईज सगळे आता चाललेत घरी किट्टूचे घरचे सगळे घरी जाणार आहेत आता बघा इथं तर कळलं का आज गाईस तुम्हाला मीच म्हणजे मला बोलत असले मी इले मारती वरती पण मा भाव चालले पण अप्रोच दिले आमच्या रक्तात काय आमच्या रक्तात रक्तात आगाऊ पण आहे तर गाईस आता सगळं झालंय आणि आता 12 वाजून पण गेले 12 वाजून 10 मिनिटं झालेत आणि आता सगळेजण गेले मम्मी पप्पा वगैरे आणि जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आम्ही छोटस सेलिब्रेट करण्याचा प्रयत्न केलाय तुम्हाला पण कसं वाटलं ते सांगा आणि हॅपी न्यू इयर टू ऑल ऑफ यू वन्स अगेन आमच्या दोघांकडून तुम्ही आमची एक फॅमिली आहात सो बाय गाईज लव यू ऑल माझ्या मध्ये का आला लव यू ऑल मध्ये करतोय मी